मोहोळ भाजपाकडून नाना पटोले यांचा निषेध, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर राज्यातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पार्टीने आंदोलन सत्र सुरू केल्यानंतर रात्री पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे याचा निषेध करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नाना पटोले यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा मोहोळ तहसील कार्यालयासमोर देण्यात आल्या. यानंतर मोहोळ महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते विजयराज डोंगरे, लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, दिलीप काका गायकवाड यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर काय म्हणाले ते पाहूयात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेले 15 दिवसांमध्ये या राज्यामध्ये बेताल वक्तव्य करून या राज्यात चालू असलेल्या निष्क्रिय आघाडी सरकारचा कामाचं जे जनता मूल्यमापन करायला यांना अपयश यायला लागलंय, हे झाकून जाऊन राज्याचं लक्ष इतर ठिकाणी विचलित करण्यासाठी वाटेल ते बेताल वक्तव्य करत आहेत. या पुढच्या काळामध्ये नाना पटोलेने आपली जीभ सांभाळून पंतप्रधानाबद्दल बोलावं, या काँग्रेसनं हाकलून दिल्यावर ज्यांच्या तुकड्यावर हा नाना पटोले जगला आणि त्यांच्या तुकड्याचे कुठलीही मुलाहिजा न बाळगता भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन सोनिया गांधीकडून सुपारी घेऊन हा नाना पटोले पंतप्रधानांवर बोलतोय. नाना पटोलेंनी पंतप्रधानावर बोलण्यापेक्षा ज्या मतदारसंघातल्या खासदारकीचा राजीनामा दिला या पटोलेमध्ये एवढी हिंमत होती तर या पटोले त्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा उभं राहून जनतेमध्ये आपली प्रतिमा तपासायला पाहिजे होती. त्यांची जनतेची प्रतिमा पूर्ण संपलेली आहे म्हणून आता वेळोवाकडे बोलून जनतेचं लक्ष वेधण्याचं काम हे काँग्रेस करतंय. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती या देशातलं काँग्रेस हद्दपार करा, आता या राज्यातलं तर काँग्रेस हद्दपार व्हायला लागले आणि म्हणून यांना आता पंतप्रधानावर टीका करण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. या पुढच्या काळामध्ये नाना पटोलेंनी आपली जीभ सांभाळावी नाहीतर अन्यथा भारतीय जनता पार्टी. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे, मोहोळ.